नमस्कार, मी अश्विनी डिके। आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण जेवणात अगदी अवश्य असाव्यात अशा दोन कोरड्या चटण्या कशा करायच्या बघणार आहोत, जवसाची चटणी आणि कारळ्याची चटणी। आपल्या जेवणामध्ये भाजी आमटीला जेवढं महत्व आहे तेवढंच महत्व कोशिंबिरी चटण्या लोणची यांना सुद्धा आहे। कोरड्या चटण्यांमध्ये विशेष करून तेलाचा फोडणीचा वापर नसतो, त्यामुळे त्या जास्त हितकारक पौष्टिक अशा आहेत। जवसाची चटणी हार्टच्या पेशंटनी किंवा ज्यांचे गुडघे दुखतात, ज्यांना वेट लॉस करायचंय अशा सगळ्यांसाठी उपयोगी आहे। कारळ, जवस यामध्ये आपण तिळाचाही वापर करणार आहोत। ह्या सगळ्या तेलवर्गीय बिया आहेत, त्यामुळे काय होतं, त्याचा वापर केल्याने वंगणासारखा त्याचा उपयोग होतो आपल्या शरीरामध्ये। तर अशा या दोन बहुगुणी बहुमोली अशा चटण्या कशा करायच्या बघूया। पहिल्यांदा जवसाच्या चटणीचं साहित्य बघून घ्या। आपण जवसाची चटणी करून घेऊया आणि नंतर कारळ्याची चटणी करूया। आता आपण जवसाची चटणी करणार आहोत। जवस बघू शकता तुम्ही, असं तपकिरी रंगाचं थोडस ग्लेज असलेलं असं हे जवस आहे। हे 100 ग्रॅम आहे, एक वाटी झालंय बरोबर, ते 100 ग्रॅम जवस आहे। त्यासाठी घालण्यासाठी, त्यामध्ये चटणीसाठी घालण्यासाठी इथे 20 ते 25 कडीलिंबाची पानं आहेत। कडीलिंब ऑप्शनल आहे, पण कडीलिंबामुळे खमंगपणा छान येतो चटणीला। इथे 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। 3 टेबलस्पून तीळ घेतलेले आहेत। 2 टीस्पून लाल मिरची पावडर घेतलेली आहे। मिरची पावडरचं प्रमाण आपल्या घरच्या आवडीनुसार कमी जास्त आपण करू शकतो। 1 टीस्पून जिरं घेतलेलं आहे। मीठ चवीनुसार घालायचं आहे। 1/2 टीस्पून आमचूर पावडर आपण त्यात घालणार आहोत, त्यामुळे चटणीला चव छान येईल। आणि 1 टीस्पून साखर घेतलेली आहे। साखरेमुळे सुद्धा चटणीला चव छान येते, अर्थातच साखर ही सुद्धा ऑप्शनल आहे। तेल इथे मी घेतलेलं आहे 1 टीस्पून। तेलावर आपल्याला लसूण आणि कढीलिंब थोडासा परतून घ्यायचा आहे, म्हणून ते तेल घेतलेलं आहे। आता आपण लगेचच कृती करायला घेऊया। कढईखाली गॅस लावलेला आहे, आपल्याला मध्यम गॅसवरतीच हे भाजून घ्यायचे, हाय फ्लेमवर भाजायचं नाही। जवस आपले भाजत आलेत बघा, ताडताड उडतात ते आणि रंगही बदललेला दिसतो, थोडासा काळपट रंग येतो। बघा आपले जवस किती छान भाजून झालेत, मस्त भाजल्यावरती जवसचा आकार थोडासा मोठा होतो, फुगतात ते आणि रंगही बदलतो, तडतड उडायला लागतो। या सगळ्यावरनं आपल्याला जवस भाजलं गेलंय हे अगदी व्यवस्थित कळतं। आता तीळ घालूया गरम कढईमध्ये, तीळही भाजून घ्यायचे आहेत। जवस भाजायला साधारण 3 ते 4 मिनिटं लागली, जास्त वेळ लागत नाही। तीळ पण बघू शकता तडतड उडायला लागलेत, म्हणजे तेही भाजत आलेले आहेत। त्यामध्येच मी आता हे जिरंही घालते आणि थोडस भाजून घेऊया आणि डिश मध्ये काढून घेऊ। तर आपल्याला कढईमध्ये मी 1 टीस्पून तेल घालते। आपल्याला आता कढीलिंब चांगलं चुरचुरीत भाजून घ्यायचंय त्याच्यावर, आणि थोडस मी लसूणही परतणार आहे। आपला लसूण छान चुरचुरीत भाजून झालाय, त्याच्यावरच आता मी लसूण नाही कढीलिंब, लसूण बोलले मी चुकून, कढीलिंब भाजून झालाय चुरचुरीत, त्याच्यावर लसणाच्या पाकळ्या घालून 1-2 मिनिटं परतून घेऊया आणि काढून घेऊ। भाजलेलं साहित्य म्हणजे जवस, तीळ, कढीलिंब आणि लसूण हे आता आपण गार करायला डिश मध्ये ठेवलंय। गार झालं की मिक्सरमध्ये सगळं बारीक करून घ्यायचंय। आपलं जवसाच्या चटणीसाठी भाजून घेतलेलं साहित्य गार झालंय, ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया। आता त्यानंतर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे, लाल तिखट घालूया, आमचूर पावडर आणि साखर सगळं आता मिक्सरमध्ये आपण घातलेलं आहे।
एकदम हाय स्पीड ने मिक्सर फिरवायचा नाही, चालू करून बंद चालू करून बंद असं करून आपल्याला चटणी दळून घ्यायची आहे. जवसाची चटणी बघा, वाव काय सुंदर आपली जवसाची चटणी झाली आहे बघा, अगदी फार गुळगुळीत बारीक वाटायची नाही, खूप सुंदर चटणी. आता आपण काढून घेऊया बाउलमध्ये. आता आपली जवसाची चटणी करून झाली, आपण कारळ्याची चटणी करणार आहोत. कारळ्याला खुराशणी सुद्धा म्हणतात, खुराशणीचं बी, खुराशणीची चटणी. तर आज आपण आता कारळ, हे कारळ सुद्धा मी 100 ग्रॅम घेतलेलं आहे, त्या चटणीमध्ये घालण्यासाठी 15 ते 20 कडीलिंबाची पानं आहेत. कडीलिंब हे ऑप्शनल आहे, पण कडीलिंबामुळे चटणी छान खमंग लागते. 2 ते 3 टेबलस्पून आपण इथे खोबऱ्याचा किस घ्यायचा आहे, कोरडं खोबरं किसून घेतलेलं आहे, तेही आपल्याला थोडं भाजून घ्यायचं आहे. 3 टेबलस्पून पांढरे तीळ घेतलेले आहेत. 10 ते 15 आपण लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत, त्याचंही प्रमाण तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, नको असेल तर स्किपही करू शकता. 1 टीस्पून जिरं आहे. 2 टीस्पून लाल तिखट घेतलेलं आहे, मिरचीचं प्रमाणही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं. 1 टीस्पून साखर घेतलेली आहे. चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे, मग आजच्या चटणीप्रमाणेच आपण 1 टीस्पून तेलावर कढीलिंब आणि लसूण परतून घेणार आहोत. सारखंच पहिल्यांदा आपण हे कारळ भाजून घेऊया. कारळ बघू शकता तुम्ही, जिऱ्यासारखं लांबट आकारामध्ये कारळ असतं, जवस मात्र तिळाच्या आकारात पण मोठा आकार असतो. आता कारळ भाजून घेऊया. कारळ पण आपलं छान भाजून होत आलंय बघा, ते सुद्धा तडतड उडायला लागलेलं आहे. सुका खोबऱ्याचा किस घालून आपण तोही थोडासा परतून घेऊया. छान खमंग परतायला पाहिजे, जर का तो नीट परतला गेला नाही तर खोबऱ्याचा खवटपणा चटणीला लागू शकतो, त्यामुळे व्यवस्थित तांबूस रंगावर परतून घ्यायचं. आपला खोबऱ्याचा किस पण बघा छान गोल्डन कलरवर आपला खमंग खरपूस भाजून झालेला आहे, काढून घेऊया. आता तीळ भाजून घेऊया. तीळ तडतड उडायला लागले, छान भाजून झाले, त्यामध्ये जिरं घालते, थोडस परतून घेऊया आणि डिश मध्ये काढून घेऊ. आता अगदी 1/2 टीस्पूनच तेल मी घालते गरम तापलेल्या कढईत, आणि त्याच्यावर आपल्याला कडीलिंब आणि लसूण परतून घ्यायचा. कडीलिंब चांगला चुरचुरीत झाला की थोडं लसूण घालूया. लसूण घालूया. डिश मध्ये सगळं भाजलेलं साहित्य काढून घेतलंय, गार झाल्यावर मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया. भाजून घेतलेलं कारळ्याच्या चटणीचं साहित्य आता गार झालंय, मिक्सर मध्ये घालून आपण ती चटणी वाटून घेऊया. त्यामध्येच आपण लाल तिखट, मीठ आणि साखरही घालणार आहोत चवीनुसार. मीठ, साखर ऑप्शनल आहे. आता सवरून घेऊया. आपण वाटून घेणार आहोत, पण मगाशी सांगितलं तसं ही चटणी सुद्धा हाय स्पीडवर बारीक करायची नाही, तेल बाहेर आलं तर सगळं गोळा होऊन येईल, त्यामुळे थोडं फिरवलं बंद केलं या पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचंय. आता आपली कारळ्याची म्हणजे खुराशणीची चटणी सुद्धा छान मिक्सरमध्ये बारीक करून झाली, अगदी पूर्णपणे बारीक होत नाही बघा, थोडं थोडं कारळ शिल्लक राहतं. अतिशय सुंदर चविष्ट अशी ही चटणी आहे, बाउल मध्ये काढून घेऊया. आता आपली जवसाची म्हणजे अळशीची चटणी आणि कारळ्याची म्हणजेच खुराशणीची चटणी, दोन्हीही खमंग आणि चविष्ट चटण्या करून अगदी तयार झालेल्या आहेत, बघूनच लगेच जेवायला बसावंसं वाटतंय. हे अतिशय चमचमीत चविष्ट लागणाऱ्या या चटण्या तुम्ही भाकरीवरती किंवा पोळीवरती साजूक तूप तेल घालून रोल करून सुद्धा खाऊ शकता, किंवा दह्यामध्ये कालवून सुद्धा या चटण्या छान लागतात. भरपूर व्हिटॅमिन्स, प्रोटीन्सनी, कॅल्शियमनी भरपूर असलेल्या या दोन्ही चटण्या मुलांनी तर खाव्याच, पण बाळंटिणींसाठी सुद्धा या चटण्या
खूपच लाभदायक आहे। तुम्ही या पद्धतीने जवसाची कारळ्याची चटणी नक्की करून पहा आणि मला नक्की कमेंट द्या। या दोन्हीही चटण्या महिनाभर तरी फ्रीज मध्ये ठेवायची अजिबात गरज नाही, फ्रीजच्या बाहेर सुद्धा त्या अगदी छान राहतात। तुम्हाला जर माझा जवसाच्या आणि कारळ्याच्या चटणीचा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करताना शेजारचं बेल आयकॉनही अगदी आठवणीने प्रेस करा, म्हणजे मी वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील। पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या छानशा टेस्टी रेसिपीसह भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।